स्वागत दे आहे सर्वांचं आपलं यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल पहिल्यांदा जर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा पोलीस भरतीसह इतर स्पर्धा परीक्षेच्या अपडेट तुम्हाला चॅनलवरती आपल्या पाहण्यास मिळतील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे टेलिग्राम चॅनल जॉईन करा स्पर्धा परीक्षेच्या नवीन अपडेटसह नवनवीन जाहिराती आणि खूप महत्त्वाची माहिती तुम्हाला टेलिग्रामला मिळत असते त्यामुळे टेलिग्रामचा तुम्हाला फायदा होणार आहे लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे जॉईन करा सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला महाराष्ट्र शासन गृह विभागामार्फत पोलीस संदर्भात एक नवीन शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि या शासन निर्णयानुसार पोलिस दलामध्ये पुन्हा एकदा नव्याने भरती प्रक्रिया होत आहे ह्या जी आर नेमका काय आहे ते आपण जाणून घेऊया तर पहा तारीख आहे चोवीस जुलै दोन हजार तेवीसचा चा हा शासन निर्णय आहे महाराष्ट्र शासन गृहविभाग बा, गृह विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेला या ठिकाणी पाहू शकता गृह विभागामार्फत हा जो शासन निर्णय आहे तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि यामध्ये गृह विभागाचं नेमकं म्हणणं काय आहे कशा संदर्भात हा जी आर आहे तर बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवर तीन हजार मनुष्यबळाच्या सेवा बाह्य यंत्रणेद्वारे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून घेण्यास मंजुरी देण्याबाबत हा शासन निर्णय आलेला आहे म्हणजे या जी आरचा नेमका अर्थ काय आहे तो आपण प्रस्तावनेच्या माध्यमातून पाहूया तर बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवर पोलीस शिपाई ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांची चाळीस हजार सहाशे तेवीस या ठिकाणी पाहू शकता चाळीस हजार सहाशे तेवीस पदे मंजूर आहेत त्यापैकी पोलीस शिपाई संवर्गाची एकूण दहा हजार पदे असून पोलीस आयुक्त कार्यालयाच्या आस्थापनेवर उपलब्ध मनुष्यबळ सर्व प्रकारच्या दैनंदिन कर्तव्यांकरता अपुरी पडत आहे शासन निर्णय दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार एकवीस आणि ब्रहुन मुंबई आयुक्तालयासाठी एकूण सात हजार शहात्तर पोलीस शिपाई संवर्गातील व पोलीस चालक संवर्गातील नऊशे चौऱ्याण्णव पदे भरण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे प्रत्यक्षात भरती प्रक्रिया सुरू असलेली सात हजार शहात्तर पदे वगळल्यानंतरही आयुक्तालयात सुमारे तीन हजार पदे रिक्त राहत आहेत या ठिकाणी पाहात तरी पण सात हजार शहात्तर जरी पद भरलेली असली तरी पण मुंबई या ठिकाणी मुंबई आयुक्तालयामध्ये ब्रहन मुंबई आयुक्तालय या ठिकाणी तीन हजार पदे सध्या रिक्त आहेत आणि हीच पदं भरली जाणार आहेत परंतु पहा या ठिकाणी पुढे जी माहिती आहे ती अगोदर पाहूया सदर अंमलदार हे भरती प्रक्रिया प्रशिक्षण पूर्ण होऊन प्रत्यक्षात कर्तव्यासाठी दोन वर्षानंतर आयुक्तालयास उपलब्ध होणार आहे म्हणजेच याचा अर्थ जी आत्ता अठरा हजारांची भरती झालेली आहे ज्यामध्ये मुंबईसाठी सात हजार शहात्तर ज्या जागा होत्या त्या भरल्या गेलेल्या आहेत त्या जागा भरल्या असल्या जा तरी पण हे जे सात हजार शहा शहात्तर विद्यार्थी जॉईन झालेले आहेत सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं प्रशिक्षण पूर्ण होऊन प्रत्यक्षरित्या ते मुं बृहन्मुंबई आयुक्तालयास प्रत्यक्षरित्या उपलब्ध होण्यासाठी म्हणे म्हणजे जॉईन होण्यासाठी त्यांना दोन वर्षानंतर ते जॉईन होणार आहे दोन वर्षानंतरचा त्यांना कालावधी आहे या ठिकाणी पाहू शकता त्याचमुळे बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयातील पोलीस शिपाई पद विहित मार्गाने भरण्याची कार्यवाही पूर्ण होईपर्यंत किमान अकरा महिने कालावधीसाठी एकूण तीन आ, तीन हजार मनुष्यबळाच्या सेवा महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून उपलब्ध करून देण्याची विनंती पोलीस आयुक्त बृहन्मुंबई यांनी संदर्भातील पत्र पत्र आणवे शासनाकडे केली शासनाकडे केलेली आहे आणि याच विनंतीस अनुसरून बृहन मुंबई पोलीस आयुक्तालयाअंतर्गत पोलीस शिपाई पदे विहित मार्गाने भरावायची कार्यवाही पूर्ण होईपर्यंत किमान अकरा महिन्यांकरता तीन हजार पोलिसांची भरती प्रक्रिया पुन्हा एकदा होत आहे पोलीस दलामध्ये परंतु ही केवळ अकरा महिन्यांसाठीची भरती असणार आहे कॉन्ट्रॅक्ट बेसवरची ही भरती असणार आहे हे ही विद्यार्थ्यांना लक्षात घेण्याचं गरज आहे जोपर्यंत हे सात हजार शहात्तर विद्यार्थी जॉईन होत नाहीत तोपर्यंत ही भरती प्रक्रिया असणार आहे जरी दोन वर्षाचा कालावधी या विद्यार्थ्यांना जॉईन होण्यासाठी प्रत्यक्ष ते आयुक्तलयस उपलब्ध होण्यासाठी लागणार असलात तरी पण ही जी भरती आहे ती तीन हजारांची भरती अकरा महिन्यांसाठी असणार आहे कॉन्ट्रॅक्ट बेसवर ही भरती प्रक्रिया होत आहे हा मुद्दा लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी याकडे पाहण्याची गरज आहे आत्ता पोलीस भरती ही कॉन्ट्रॅक्ट बेसवर होत आहे तात्पुरत्या स्वरूपातली ही भरती प्रक्रिया आहे मनुष्यबळाची जी कमतरता आहे ती पूर्ण करण्यासाठी ती भरून काढण्यासाठी हा जो निर्णय आहे तो शासनाने घेतलेला आहे अशा प्रकारची यामध्ये माहिती या आहे तर महत्त्वपूर्ण हा शा शासन निर्णय आहे भरती संदर्भातला तीन हजार पोलिसांच्या जागा परत भरण्यात येणार आहेत परंतु कॉन्ट्रॅक्ट बेसवर असणार आहेत ह्या केवळ अकरा महिन्यांसाठी तर ही होती लेटेस्ट अपडेट पोलीस भरती संदर्भातली अशाच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद